स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या चिखली रोड स्थित कार्यालयावर सशस्त्र हल्ला झाल्याची खळबळजनक घटना काल सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली. रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात बसले असताना त्यांच्याच सावळा गावातील जनार्दन गाडेकर नामक इसमाने हातात कुऱ्हाड घेऊन तुपकर यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याची माहिती आहे. एवढी तुपकर यांच्यावर वार करण्यापूर्वी त्यांचे अंगरक्षक आणि स्वीय सहाय्य मदत आल्याने अनर्थ टळला, पण झटापटीत तुपकर यांच्या स्वीय सहायकाला छातीत मार बसल्याची माहिती आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून तपास बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप सोडुंके हे करीत आहेत. घटाखालच्या 3 तालुक्याचा दौरा करून बुलढाण्याच्या स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर जे आमचं कार्यालय त्या ठिकाणी उभा होतो पाहुण्यांना सोडायला बाहेर आलो होतो आणि जनार्दन दगडू गाडेकर नावाची एक व्यक्ती माझ्या गाडीचा नंबर गाडीजवळ जाऊन लिहून घेत होते आणि त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड आणि काही हत्यार होते. आमचा पीए त्यांना विचारायला गेला की तुम्ही गाडीचा नंबर का लिहून घेता, रेकी करताय का? तर त्यांनी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि मी तिथे गेलो की काय चालू आहे, मी तिथेच उभा होतो बाजूला. तर त्यांनी थेट माझ्या अंगावर कुऱ्हाड काढली आणि मी तुझा मर्डर करायला आलो, तुला मी आता जीवाला संपवायसाठी आलो, अशा पद्धतीनं त्यांनी भाषा केली आणि माझ्यावर कुऱ्हाडीचा वार केला. सुदैवाने माझ्याबरोबर माझे बॉडीगार्ड पोलीस कॉन्स्टेबल होते, त्यांनी ती कुऱ्हाड तशीच थांबवली. दुसरा वार त्यांनी केला तेव्हा माझे पीए सौरभ पडगान यांच्या छातीमध्ये ती कुऱ्हाड उलटी लागली आणि त्यांनाही त्या ठिकाणी जखम झाली. हा हल्ला इतका जबरदस्त होता की मला जीवनातून संपवण्याच्या हेतूने हा आता हल्ला केलेला होता आणि तुझं कुटुंबसुद्धा मी आता शिल्लक ठेवणार नाही, अशा पद्धतीची धमकी त्यांनी त्या ठिकाणी दिली. तिथे गोंधळ तयार झाला. आता हा हल्ला कशा उद्देशाने संबंधितांनी केला मला माहीत नाही. या अगोदर सुद्धा 1 महिन्यापूर्वी सोयाबीनच्या आमच्या शेतातल्या सुड्या पेटवल्या, याच्या आधी माझ्यावर अशा पद्धतीनं हल्ले करण्याचा आणि मला थांबवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झालेला आहे. हा हल्ला जर का राजकीय हेतूने प्रेरित असेल याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे अशी माझी पोलिसांना विनंती. राजकीय हेतूने जर का हल्ला असेल तर त्या राजकीय लोकांना मला सांगायचं आहे की समोरासमोर येऊन मैदानात लढलं पाहिजे. असे भ्याड हल्ले करून रविकांत तुपकरांची चळवळ थांबणार नाही, ही शेतकऱ्यांची चळवळ आम्ही थांबवणार नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत भले जीव गेला तरी बेहतर, पण शेतकऱ्यांसाठी आम्ही लढतच राहणार. एमसी न्यूज करिता संजय दाडगे, बुलढाणा.